मीना अगं माझ्या नवऱ्याने माझ्या मुलीच्या नावावर काहीच ठेवलं नाही म्हणून मला असं वागलं. आता सांग माझं काय चुकलं बोल. मॉम अशू माझ्यामुळे मेलेली नाहीये. इट वॉज अ डेस्टिनी. मी का किंमत मोजू या सगळ्याची. माझी काय चूक आहे. आता माझं शमिकावर खरं प्रेम आहे. काय चुकलं माझं. मीना आंटी मला मान्य आहे मी जयसाठी इंडियात आले होते पण मला अभिजित आवडला. काय करू मी सांग ना. मीना सांग ना माझं काय चुकलं बोल. अगं बोल. मॉम डिसाइड अभिजित की जय. आत्या शमिकाशी मला लग्न करायचं. नीना आंटी मला अभिजितशी लग्न करायचंय ग. प्लीज मला सांग ना मी काय करू. अगं माझ्या नवऱ्याने माझ्या मुलीच्या नावावर काहीच ठेवलं नाही म्हणून मला असं माझ्यामुळे मेलेली नाहीये. आता सांग इट वॉज अ डेस्टिनी. मी काय किंमत मोजू आत्या. माझी काय चुकलं मग खरं. मला मान्य आहे मी जयसाठी चुकलं माझं पण मला अभिजित आवडला. हे बघा आपण या विषयावर बोलूया ना. काय बोलून गोष्टी सेटल करता येतात राईट. काय बोलायचं आणि काय सेटल करायचं तुम्हाला. तुम्ही ही केस मागे घ्या. इतकंच बोलायचं मला. मी ही केस मागे घेणार नाही. काय म्हणणं आहे. हे बघा सर प्लीज तुम्ही ही केस मागे घ्या. यात बऱ्याच गोष्टी इन्वॉल्व आहेत. माझ्या माझ्या कंपनीच्या इमेजचा प्रश्न आहे. वागतोस माझ्याशी कसली शिक्षा देतोस मला. अजून अजून किती परीक्षा मागणारच माझी. मला फक्त अभिजित हवा माहिती आहे ना तुला. मग का मिळत नाहीये तो मला. मी असं काय करू म्हणजे मला मिळेल तो. बाप्पा बाप्पा प्लीज मला मदत कर. माझा फक्त तुझ्यावर विश्वास आहे. काहीतरी काहीतरी असं घडू दे ज्यामुळे ज्यामुळे सगळे प्रॉब्लेम संपतील. आशू आशू जिवंत आहे. कोणाबरोबर जाते ते आणि ती जर जिवंत असेल तर शमिका सँडी आंटी कोणालाच कसं माहिती नाहीये. पण हे आशूच आहे का. नाही एका चेहऱ्याची अनेक लोक चकवा देऊन जातात कधी कधी. ही जाते मला तिच्या मागे गेलं पाहिजे. हात सोडा. सर तुम्ही आत्मही नाही जाऊ शकत. कोण म्हणता असं. जय साहेबांनी सांगितलंय त्या एरियात का या घराच्या आसपासून तुम्हाला फिरकून द्यायचं नाही. आता हिला कसं सांगू की कुणाच्या नजरेस पडू नये म्हणून हिला सारखं घरात बसवावं लागते. ही जर कुणाच्या नजरेस पडली ना तर मीच कुणाच्या नजरेस पडू शकणार नाही असं काहीतरी करून ठेवतील माझं. ओके ओके ना. जयला मी सोडणार नाही. अगं माई नको तू दिलं. शमी तो तुला आणि अभिजितला वेगळं करायचं बघतोय पण मी नाही होऊ देणार असं. शमी हे बघ त्याला प्रॉपर्टी हवी ना देऊन टाक. तू आमची काळजी करू नको. अगं तुला आणि अभिजितला वेगळं करून त्या प्रॉपर्टी मधला एक पैसाही नकोय ग. मला आपल्यासाठी अभिजित महत्वाचं आहे. तुम्हा दोघांचं प्रेम महत्वाचं आहे. माझं ठरलंय मामा. मी सगळी प्रॉपर्टी जयच्या नावावर करायला तयार आहे.